आज आपण सराट्या इथं सभेच्या ठिकाणी झटणारे आपले सहकारी त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सांगा इथं कशा कशा प्रकारे नियोजन चालू आहे आणि खर्चाचं हे नियोजन कसं आहे आंतरवली सराठी बोलतो इथे डी आम्ही एक शंभर एकरचं खर्च केलं दरम्यान पाटला समजा बाहेर सभा घेतल्यामुळे बीडमध्ये सभा घेतली बीडमध्ये दोन वाजता सभा झाली तिथे एक लाख दीड लाख पब्लिक होती म्हणे त्यामुळे दरांगसाहेब पाटील म्हणे की जागा ही कमी पडणार आहे आपल्याला जागा आणखीन आम्ही दोनशे एकर केली पार्किंग सगळं दोन अडीशे एकर जवळजवळ त्याचा आकडा आणखीन बी ओपन नाही केलं जागा देणारे भरपूर कारण कोणी म्हणते ज्यावेळेस आण आमची जागा घ्या आमची जागा घ्या असे शेतकरी समजा उभा मारत मोरलेली जागा घ्या कारण की भविष्यासाठी मोरं मुलांसाठी यांच्यासाठी शिक्षण आरक्षणाची गरज आहे म्हणे बरं आता सभेच्या ठिकाणचा खर्च कशा पद्धतीने होणार आहे सभेचा खर्च आपल्या हे चाळीस गाव पट्ट्याचे एकशे तेवीस गावांचा यांचा सह सह सहकार्याचा आहे कोणी मंत्र्याचा कोणी पक्षाचा कोणी कोणीतरी त्यांचा एकही रुपये घेणार नाही फक्त गावकरी म्हणून पैसे आणून दिले तरच त्यांचे समजा एकशे तेवीस गावाचा बाहेर गावाने कोणी ते त्यांचा पैसा घेतला जाणार नाही एकही रुपये अन्नदान कोणाला काय करत असले तरी म्हणजे आम्हाला द्यायचं तुम्ही तुमच्या प्रेमी बाहेर द्यायचे आतमध्ये ग्राउंड मध्ये कोणा जाणार नाही देणार त्या दिवशी पाण्याची आणि जेवणाची याची व्यवस्था कशी आहे पाण्याची चाळीस टँकर रोडवर साईडला राहणार आहे अन्न गोदापट्टीच्या यांनी बाहेर समजा एक लाख डिस्लरी दिल्या दोघा जणांनी एक एक लाख डिस्लरी पाणी दिले त्या ग्राउंडच्या बाहेर म्हणजे एक दोन किलोमीटर पार्किंग लागणार आहे तिथं ते राहणार आहे जेवणाशी टॉल बी बाहेर जाणार येतानी ते पॅकिंग जाणार आहे जवळजवळ सहा सात जणांनी पंचवीस लाखाच्या वीस लाखाच्या चाळीस लाखाच्या ऑर्डर पॅकिंग करून पॅकिंग करून चाळीस लाखाच्या ऑर्डर लाखाच्या ऑर्डर घेतल्या पाचपुरी आणि भाजी तुमची ते पॅकिंग करून तुम्हाला आतमध्ये जात आणि तुमच्या हातात देणार ते आतमध्ये जात पाण्याच्या आतमध्ये पाणी सोयी राहणार फक्त जेवणाची सोय कशामुळे तिथं लोकांची गर्दी राहणार आहे आणि जेवणाचा आतमध्ये कशामुळे घेतलं कशाची गर्दी तिथे होईल त्यामुळे बाहेरून तुम्हाला सगळं ते पार्सल सगळं भेटणार आहे म्हणजे तुमच्या माहितीस तो जर पाच जणांनी वीस वीस लाखाच्या जर ऑर्डर दिले असेल तर तो एक कोटी होत आहे आणि तुमच्या माहितीस तो आणखीनही सांगतो की असे आमच्या गंगतेडे बागचे आणखी असे नागरिक आहेत की ते स्वतः गावातून खिचडी जिलेबी असेल पोहे असेल उपमा उपमा असेल असे अनेक प्रकारे असे आणणार आहेत म्हणजे जवळजवळ हे अडीच तीन कोटी लोकसंख्येच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे बरं तर सोशल मीडियाचं जे इथं कॅमेरे वगैरे यांचं यांची सिस्टीम कशी आहे सिस्टम लेडीजसाठी समजा लेडीजसाठी टॉयलेट वाजे पुण्या टॉलेट वाजेल हा संडाल बाथरूम राहते त्यांचे त्यांनी ते ती देऊ राहिले आणि आपल्या नगरपालिकेचे दहा देऊ राहिले असे तीस आणि तुम्ही एक आता म्हणले ड्रोन कॅमेराचं एक काय म्हटलं तुम्ही कॅमेरा कॅमेरे चाळीस सगळं इथून तर जे थे थे दुद दुद पार्किंग पार्किंगवर नियंत्रण त्यांचं राहणार धोरणच की तिकडे काय चाललंय चाळीस ड्रोन कॅमेरे या ठिकाणी त्या दिवशी असणार येणार ह्या एरियामध्ये हिंडणार तर आहेच पण जिथे तुमची पार्किंग गाड्या लावली लोकांची सुविधा नाही आपल्या गाड्यापाशी डायव्हर आण तिथं टी व्ही वीस टीव्ही आहे सगळ्या टोटल जे गाड्यापाशी डायव्हर असते त्यांना टी मध्ये सगळी झाला जो कार्यक्रम चालला हा कार्यक्रम तिथे दिसणार आहे जिथून आवाज दिला तर जोपर्यंत गाडी जिथपर्यंत येतात लोकांची तिथपर्यंत आवाज सगळ्या लोकांना पोहोचणार आहे खूप छान प्रकारे नियोजन केलंय सर असंच नियोजन तुम्ही करत राहा महाराष्ट्राचं सहकार्य तुम्हाला नक्की लाभेल ह्या वेळेस लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने आम्ही येऊ धन्यवाद जय जिदो जय शिवराय